पुढे एक ब्रेकिंग बातमी येते. कुर्ल्यातली बातमी. कुर्ला डेपो इथं सुरू असलेल्या विकास कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. उज्ज्वल रवी सिंग असं या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून तो बाजूच्या वत्सलाताई नाईक नगर या विभागामध्ये राहत होता. उज्ज्वल काल दुपारी त्याच्या मित्रांसह कुर्ला डेपोच्या आत खुल्या जागेवर खेळण्यास आला होता. यावेळी इथे इमारतीच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या आणि पाण्यानं भरलेल्या खड्ड्यामध्ये तो पडला. यावेळेस त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरड केला. त्यानंतर इथे आलेल्या काही वाहन चालकांनी त्याला खड्ड्यात उतरून बाहेर काढलं आणि उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. या घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सध्या आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. अखेर 5 तारीख जी आहे ती शपथविधीसाठी निश्चित केली आहे. 5 तारखेला नेमकं मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात जाणार आणि कोण शपथ घेणार हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. आझाद मैदानावरती हा संपूर्ण सोहळा पार पडेल. पंतप्रधान देखील उपस्थित राहणार आहेत. अशाच काही राजकीय आणि सामाजिक घडामोडी पुढे सुद्धा आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जाणून घेऊया काही महत्वाच्या.